नमस्कार विद्यार्थी मित्रों, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी या विषयामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत इयत्ता 10वी प्रात्यक्षिक क्रमांक 7 लेड ऍसिड बॅटरीची निगा राखणे व अभ्यास करणे. पहा विद्यार्थी मित्रों, या प्रात्यक्षिकासाठी आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे ते म्हणजे एक लेड ऍसिड बॅटरी. ही जी लेड ऍसिड बॅटरी आहे विद्यार्थी मित्रों, हिची जी कॅपॅसिटी ही 12 व्होल्ट 150 एम्पियर अवर इतक्या क्षमतेची आपल्याकडे एक लेड ऍसिड बॅटरी आहे. त्याच्यानंतर जे आतील इलेक्ट्रोलाइट असतं त्याची घनता तपासण्यासाठी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तपासण्यासाठी आपल्याकडे एक हायड्रोमीटर आहे. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन प्लायर 250 mm, स्क्रू ड्रायव्हर, लॉंग नोज प्लायर, वायर स्ट्रिपर, व्होल्टेज आणि करंट मोजण्यासाठी आपण या मल्टीमीटरचा उपयोग करणार आहोत. हे आहे डिजिटल मल्टीमीटर. त्याच्यानंतर एक लोडसाठी हा डीसी सप्लाय आपल्याकडे उपलब्ध आहे आणि एक अजून सुद्धा एक छोट्या प्रकारची लेड ऍसिड बॅटरी ही सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि मेंटेनन्ससाठी जर आपल्याला जर आवश्यकता पडलीच तर आपल्याकडे हे डिजिटल रॉटर हे सुद्धा उपलब्ध आहे. तर पहा विद्यार्थी मित्र, ही जी लेड ऍसिड बॅटरी असते, ही लेड ऍसिड बॅटरी हिचं कार्य करण्याचं तत्व म्हणजे लेड ऍसिड बॅटरी ही डीसी विद्युत ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये आणि रासायनिक ऊर्जेचं डीसी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करते. जे बॅटरी असतात विद्यार्थी मित्रो, बॅटरीचे दोन प्रकार पडतात, एक प्रायमरी बॅटरी आणि दुसरी सेकंडरी बॅटरी. ज्या प्रायमरी बॅटरी असतात या प्रायमरी बॅटरीपासून मिळणारा जो करंट असतो आपल्याला हा खूप कमी असतो, म्हणून ज्या ठिकाणी जास्त करंटची आवश्यकता असते त्या ठिकाणी ह्या सेकंडरी बॅटरी म्हणजेच लेड ऍसिड प्रकाराच्या बॅटरी, या लेड ऍसिड बॅटरी या ठिकाणी वापरल्या जातात. या लेड ऍसिड बॅटरी विद्यार्थी मित्रो डीसी विद्युत ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये आणि रासायनिक ऊर्जेचं डीसी विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतात. म्हणजेच ज्या टायमाला ही बॅटरी चार्ज होत असते त्या टायमाला डीसी विद्युत ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर होत असतं आणि ज्या वेळेला आपण हिला लोड कनेक्ट करतो त्यावेळेला रासायनिक ऊर्जेचं हे डीसी विद्युत ऊर्जेमध्ये काय होत असतं, रूपांतर होत असतं. हिचं काय आहे, कार्य करण्याचं तत्व आहे. ह्या ज्या बॅटरी असतात विद्यार्थी मित्रो, ह्या बॅटरी आपण ऑटोमोबाईल म्हणजे 2-व्हीलर 4-व्हीलर याच्या ज्या बॅटरी असतात या अशा पद्धतीच्या बॅटरी असतात, किंवा जे मोठमोठ्या सबस्टेशन असतात का ज्यांच्यामध्ये जे रिले असतात ते रिले ऑपरेट होण्यासाठी डीसी पॉवर सप्लायची आवश्यकता असते त्या ठिकाणी या बॅटरी, किंवा इमर्जन्सी लाईट आणि ज्याही ठिकाणी आपल्याला डीसी सप्लायची आवश्यकता असते त्या ठिकाणी ह्या बॅटरी आपण वापरला जातो. तर पहा विद्यार्थी मित्रो, सुरुवातीला आपण ही जी बॅटरी आहे सेकंडरी बॅटरी लेड ऍसिड बॅटरी, तर ह्या लेड ऍसिड बॅटरीचे जे भाग असतात त्याचा अभ्यास करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्र, जो सुरुवातीचा भाग तुम्हाला दिसतोय याला म्हटलं जातं बॉडी किंवा कंटेनर, आणि ह्या कंटेनरच्या आतमध्ये जे काही सर्व असतं ते याच्या आतमध्ये फिट केलेलं असतं. त्याच्यानंतर याच्या आतमध्ये दोन प्लेट्स असतात, एक म्हणजे पॉझिटिव्ह प्लेट आणि दुसरी म्हणजे निगेटिव्ह प्लेट. जी पॉझिटिव्ह प्लेट असते विद्यार्थी मित्रो ती लेड परऑक्साईड याच्यापासून बनवलेली असते, आणि जे निगेटिव्ह प्लेट असते ही लेड याच्यापासून बनवलेली असते. अशा ह्या दोन प्लेट्स या जोडणी करून या प्रत्येक सेलमध्ये ठेवून या प्रत्येक सेलची जोडणी ही सिरीज पद्धतीने करून याचे हे दोन टर्मिनल इथे सप्लायसाठी बाहेर काढलेले असतात. याच्या आतमध्ये एक डिस्टिल वॉटर सल्फ्युरिक ऍसिड याच्यामध्ये गंधकामलं म्हणून वापरलेलं असतं. त्याच्यानंतर ज्या त्या दोन प्लेट्स असतात पॉझिटिव्ह प्लेट्स आणि निगेटिव्ह प्लेट्स ह्या शॉर्ट होऊ नये म्हणून याच्या आतमध्ये एक सेपरेटर सुद्धा जोडलेला असतो. तर अशा पद्धतीची ती अंतर्गत रचना असते. आणि बाहेर जर पाहाल विद्यार्थी मित्र आपण, तर बाहेर आपल्याला हे एक फ्लो इंडिकेटर या ठिकाणी दिसले जोडलेलं आहे. म्हणजेच जे आतमध्ये वॉटर असतं डिस्टिल वॉटर याची पातळी ही आपण याच्या साहाय्याने आपण कमी आहे किंवा जास्त आहे हे आपण बाहेरून सुद्धा चेक करू शकतो. आणि त्याच्यानंतर हे जे आपल्याला दिसत आहेत याला म्हटलं जातं बॅटरी टर्मिनल. त्याच्यामध्ये दोन टर्मिनल असतात, एक म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि दुसरा म्हणजे हा निगेटिव्ह टर्मिनल. तर अशा पद्धतीची ही लेड ऍसिड बॅटरी असते विद्यार्थी मित्रो. आता सुरुवातीला आपण या लेड ऍसिड बॅटरीचा व्होल्टेज किती आहे हे आपण व्होल्टमीटरच्या साहाय्याने काय करणार आहोत, चेक करणार आहोत. आपण व्होल्टमीटर म्हणून मल्टीमीटरचाच वापर करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला जे मल्टीमीटरच्या वायर्स आहेत ह्या लावून घ्याव्या लागतील. एक जी कॉमन वायर आहे जी काळी वायर ही कॉमनला जोडावी, आणि जी लाल वायर आहे ही व्होल्टेजला. आणि
जे मल्टीमीटरचे स्केल आहे मित्रांनो, ही मल्टीमीटरची स्केल ही डीसी व्होल्टेजवर काय करून घ्यावी, सेट करून घ्यावी अशा पद्धतीने। तर पहा विद्यार्थी मित्रो, आपण जी मल्टीमीटरची जी रेंज आहे ही आपण डीसी व्होल्टेजवर काय केलेली आहे, सेट केलेली आहे। आता आपण मल्टीमीटरच्या सहाय्याने ही जी बॅटरी आहे या बॅटरीचं काय मोजणार, आपण व्होल्टेज मोजणार। पहा, याच्यासाठी मी बॅटरी टर्मिनलचं पॉझिटिव्ह टोक, याला मी पॉझिटिव्ह जोडतो आहे आणि निगेटिव्हला निगेटिव्ह। तर पहा विद्यार्थी मित्रो, या बॅटरीने जो व्होल्टेज दाखवलेला आहे 1.81 व्होल्ट, याची आपण नोंद करून घेणार आहोत। हे बघा 1.81 व्होल्ट, याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रो का ही जी लेड ऍसिड बॅटरी आहे, ही लेड ऍसिड बॅटरी ही पूर्णपणे डिस्चार्ज झालेली आहे। जी पूर्ण चार्ज बॅटरी असते विद्यार्थी मित्रो, त्या पूर्ण चार्ज बॅटरीचा व्होल्टेज हा जवळपास 12.5 व्होल्टच्या पुढे असतो, किंवा कमीत कमी 12 व्होल्टच्या पुढे असतो। हे चेक करण्यासाठी आपल्याकडे, माझ्याकडे अजून एक बॅटरी आहे, या बॅटरीचा आपण परत व्होल्टेज चेक करणार आहोत। हे बघा, याच्यासाठी मी परत पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्हला निगेटिव्ह लावतो आहे। पहा विद्यार्थी मित्रो, ही जी दुसरी बॅटरी आहे माझ्याजवळ, या दुसऱ्या बॅटरीचा जो व्होल्टेज आहे हा जवळपास 12.55 व्होल्ट। हे बघा, याची सुद्धा नोंद करून घेतोय, 12.55 व्होल्ट। म्हणजेच ही जी दुसरी बॅटरी आहे मित्र, ही काय पूर्ण चार्ज स्थितीमध्ये आहे। अशा पद्धतीने आपण व्होल्टमीटरच्या सहाय्याने सुद्धा बॅटरीचे व्होल्टेज टेस्टिंग करून बॅटरी ही किती चार्ज आहे आणि किती डिस्चार्ज झालेली आहे हे सुद्धा आपण माहीत करू शकतो। त्याच्यानंतर आपण, तर पहा विद्यार्थी मित्रो, आपण आता ही जी बॅटरी आहे जी पूर्ण चार्ज स्थितीमध्ये, याला आपण लोड जोडून, जो डीसी सप्लाय आहे हा डीसी सप्लाय लोड जोडून आपण हिचा करंट मोजणार आहोत। त्यासाठी आपल्याला जो लोड आहे हा आपल्याला जोडून घ्यावा लागेल, आणि ह्या लोडच्या सिरीजमध्ये मात्र आपल्याला अॅमीटर जोडावं लागेल। अॅमीटर म्हणून आपण मल्टीमीटरचाच वापर करणार आहोत। याच्यासाठी आपल्याला ज्या मल्टीमीटरचा कॉर्ड आहे, एक म्हणजे आपण ही आपल्याला जी कॉमन वायर आहे ही आपल्याला ब्लॅक वायर इथे जोडावी लागणार आहे, आणि जी रेड वायर ही 10 व्होल्ट अँपिअर याला सिलेक्ट करावी लागणार आहे, आणि जी रेंज आहे मात्र ही रेंज आपण मिली अँपिअर किंवा अँपिअर याच्यावर आपण सेट करावी। आणि मल्टीमीटरच्या सहाय्याने करंट चेक करताना, हे बघा, त्याच्यानंतर मी एक वायर लोडला जोडत आहे आणि एक वायर फेजला पॉझिटिव्हला। बघा, लोड ऑन झालेला आहे हा LED, आणि जवळपास 3.51 मिली अँपिअर करंट हा लोड घेत आहे, याची सुद्धा आपण निरीक्षण तक्त्यात नोंद करून घेणार आहोत। 3.5 मिली अँपिअर। तर अशा पद्धतीने आपण बॅटरीचा हा करंट सुद्धा मोजू शकतो। तर पहा विद्यार्थी मित्रो, आता आपण ही जी बॅटरी आहे, या बॅटरीमध्ये जे ऍसिड आहे, या ऍसिडची पातळी आपण हायड्रोमीटरच्या सहाय्याने काय करणार आहोत, चेक करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रो, हे जे मीटर असतं याला म्हटलं जातं हायड्रोमीटर। याच्यामध्ये हा एक फुगा असतो, आणि आतमध्ये पारा आणि एक फ्लोट दिला असतो, आणि हे एक नळी असते की ज्याच्या सहाय्याने इलेक्ट्रोलाइट हे आत खेचलं जातं। तर आपण आता ज्या प्रत्येक सेल आहे त्या प्रत्येक सेलची आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही हायड्रोमीटरच्या सहाय्याने चेक करणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला सेल क्रमांक 1 हा आपण, याच्यामधलं जे इलेक्ट्रोलाइट याची आपल्याला पाहावं लागेल। पहा विद्यार्थी मित्रो, याच्यामध्ये जे इलेक्ट्रोलाइट आहे याची ही पातळी काय झालेली आहे, कमी झालेली आहे। आपल्याला नवीन आपल्याला इलेक्ट्रोलाइट टाकून आपल्याला बॅटरी पुन्हा चार्ज करावी लागणार आहे। आणि याच्यामध्ये सध्या जे इलेक्ट्रोलाइट आहे याची जी घनता आहे विद्यार्थी मित्रो, ही जवळपास 1.5 इतकी आहे, 1.150 याची आपण निरीक्षण तक्त्यात नोंद करून घेणार आहोत। जे पहिला सेल आहे 1.150, पहा विद्यार्थी मित्रो, जो सेल क्रमांक 2 आहे त्याच्या इलेक्ट्रोलाइटची आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चेक करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रो, याची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ही जवळपास 1.100 ही आहे, म्हणजेच जे डिस्टिल वॉटर आहे
हे बघा विद्यार्थी मित्र, हा जो सेल आहे याच्यातले जे इलेक्ट्रोलाइट याची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ही जवळपास 1 आत आहे, म्हणजेच ही जे डिस्टिल वॉटर आहे हे थोडं डाऊन झालेलं आहे. जर जे चांगल्या स्थितीतलं डिस्टिल वॉटर असतं त्याची जी पातळी असते ती 1.250 इतकी असते. म्हणजे हा जो पिवळा कलर दिसतोय आपल्याला, हा पिवळा कलर पर्यंत जर पारा वरती गेला तर समजून घ्यायचं असतं डिस्टिल वॉटरची ही जी एक पातळी आहे ती चांगली आहे. त्याच्यानंतर सेल क्रमांक 3 याची नोंद करून घेणार आहोत आपण. 1.00, त्याच्यानंतर सेल क्रमांक 3, बघा याची सुद्धा जवळपास 1.100 इतकी आहे. 1.100, त्याच्यानंतर सेल क्रमांक 4, याची 1.170, सेल क्रमांक 5, याची सुद्धा 1.150, आणि सेल क्रमांक 6 ज्याची सुद्धा 1.150. म्हणजे जे इलेक्ट्रोलाइट आहे विद्यार्थी मित्र, या लेड ऍसिड बॅटरी मधलं याचे जे लेवल आहे किंवा हे थोडं डाऊन झालंय, याच्यासाठी आपल्याला नवीन डिस्टिल वॉटर काय करावं लागेल, आपल्याला इलेक्ट्रोलाइट हे टाकावं लागेल आणि याची जी पातळी आहे ती आपल्याला वाढवावी लागणार आहे. हे बघा मी प्रत्येक सेलमध्ये त्याच्या पातळीपर्यंत इलेक्ट्रोलाइट टाकत आहे. अशा पद्धतीने मी इलेक्ट्रोलाइट टाकून याची पातळी ही पूर्ण केलेली आहे. पहा विद्यार्थी मित्र, आता आपल्याला मात्र ही बॅटरी चार्जिंगला लावावी लागणार आहे. आपल्याला हिला डीसी सप्लायच्या साहाय्याने काय करावे लागणार आहे, चार्ज करावी लागणार आहे आणि जवळपास 8 ते 9 तास, जवळपास 8 ते 9 तास ही आपल्याला योग्य करंट देऊन ही आपल्याला चार्जिंग करावी लागणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण हिचे दोष सुद्धा तपासू शकतो. आता बॅटरी चार्जिंग करत असताना आपण काय काळजी घेतली पाहिजे विद्यार्थी मित्र, ते व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे की बॅटरी चार्जिंग करत असताना ज्या बॅटरी चार्जरच्या वायर असतात, पॉझिटिव्ह वायर आणि निगेटिव्ह वायर, हे योग्य टर्मिनलला लावल्या गेल्या पाहिजे. म्हणजे पहा बॅटरी चार्जिंग करताना बॅटरी चार्जिंगची पॉझिटिव्ह वायर ही पॉझिटिव्ह टोकाला आणि निगेटिव्ह वायर ही निगेटिव्ह टोकाला लावली गेली पाहिजे. त्याच्यानंतर जे दुसरी काळजी घ्यायची विद्यार्थी मित्र, ते म्हणजे ज्या वेळेला आपण डिस्टिल वॉटर इलेक्ट्रोलाइट हे आत टाकतो त्यावेळेला ते हातावर किंवा अंगावर पडणार नाही याची आपल्याला काय घ्यायची काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर बॅटरी चार्जिंग करत असताना ज्या व्हेंट प्लग आहे हे बघा ह्या आपल्याला ओपन ठेवायच्या आहे. ह्या ओपन ठेवण्यामागे एक कारण असं असतं विद्यार्थी मित्र, का ज्या टायमाला ही बॅटरी चार्ज होत असते त्यावेळेला चार्ज होताना काही वायू हे बाहेर पडतात आणि हे वायू ज्वलनशील असल्यामुळे हे वायू हे बाहेर निघून जाणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर बॅटरी चार्जिंग करत असताना ही शक्यतो मोकळ्या आणि हवेशीर खोलीमध्ये करावी. मी सांगितलं तुम्हाला अगोदर, कारण जे गॅसेस असतात हे ज्वलनशील असल्यामुळे ते गॅसेस बाहेर निघून जाणं हे आवश्यक असतं. आणि बॅटरी चार्जिंग करत असताना बॅटरी चार्जिंगच्या रूममध्ये मेणबत्ती, लाइटर किंवा असे पदार्थ का ज्यांच्यामुळे वस्तू का ज्यांच्यामुळे आग लागण्याची शक्यता असते अशा वस्तू या बॅटरी चार्जिंगच्या खोलीत नेण्यात येऊ नये. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण लेड ऍसिड जी बॅटरी असते ह्या लेड ऍसिड बॅटरीची मल्टीमीटरच्या साह्याने किंवा हायड्रोमीटरच्या साह्याने स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चेक करून आणि मल्टीमीटरच्या साह्याने व्होल्टेज चेक करून आपण हिची दुरुस्ती करू शकतो. धन्यवाद.